ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. अरे महाराष्ट्रामध्ये 3.5 जिल्ह्याचा पक्ष, आता इथे अख्ख्या कर्नाटक मध्ये एक उमेदवार त्यांचा म्हणे इथे. अरे काय डोंगलं करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिलीजुली कुस्ती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलीजुली कुस्ती चालली आहे. हे आतून एकच आहे आणि यांना तुमच्याशी घेणं देणं नाहीये. यांना वाटतं मताचं विभाजन करून आले मग छोडे इकडचे तिकडचे मत घेऊन आपण शशिकला ताईला या ठिकाणी हरवू शकू. पण ज्यांच्या मागे इतकी मोठी मातृशक्ती आहे त्यांना कोण पराजित करू शकतो? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून तुम्ही महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ. पॅक करा, डब्बा बंद करा आणि परत आमच्याकडे पाहून पाठवून द्या, आम्ही तो पाहून घेऊ. आणि काँग्रेसची तर हालत अशी आहे, तुम्ही बघू शकता काँग्रेसमध्ये अजून सरकार आलं नाही, येणार नाही, येण्याची शक्यता नाही. पण 3-4 मुख्यमंत्री आताच बनले आहे आणि एकमेकाच्या तगड्या खिचून राहिले आहे. ही काँग्रेसची अवस्था आहे. त्यामुळे मित्रांनो, आता देशामध्ये मोदीजींना पर्याय नाही आणि कर्नाटकामध्ये भाजपला पर्याय नाही आणि निपाणीमध्ये जोलेताईंनाही पर्याय नाही.